सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्माच्या कारचा अपघात झालाय. मद्यधुंद कार चालकानं आयुष शर्माच्या कारला धडक दिली आणि कारचं यामध्ये मोठं नुकसान झालंय. अपघातादरम्यान आयुष शर्मा कारमध्ये नसल्याची माहिती मिळतीय. फैसल तांडेल आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देईल. फैसल प्रज्ञा, हा प्रकार शनिवारी खार जिमखान्यासमोर घडला होता. यावेळी समोरचा जो व्यक्ती आहे तो रॉंग साईडनी येऊन त्यांनी आयुष शर्मा याच्या कारला धडक दिली. त्या घटनेनंतर तो पळून जायचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केलेल्या या संपूर्ण प्रकरणात आयुष शर्मा याचा ड्रायव्हर जो होता अरमान हसन मेहंदी खान हा जखमी झालाय. ज्याच्यामध्ये त्याच्या डोक्याला आणि राईट पायाला जे आहे ते जखम झालं असून तो हॉस्पिटलला ऍडमिट आहे. मात्र आरोपी सिंग म्हणून जो होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात भादवी कलम त्याचबरोबर मोटर व्हेकल ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल पुढील तपास सुरू आहे. मात्र त्याचा मेडिकल करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये तो दारूच्या नशेत होता अशी माहिती जी आहे ती समोर आली. या प्रकरणात आता मुंबई पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र ह्या पूर्ण प्रकरणात जे आहे तो आयुष शर्मा याचा ड्रायव्हर जो आहे गाडीमध्ये एकटाच होता आणि आयुष शर्मा याच्यामध्ये नव्हता अशी माहिती समोर आली. फैसल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.